अपघाती निदानाची बातमी ऐकताच अतिशय दुःख झालं. खर तर विनायक मेटे आणि मी 1996 राज्यपाल नामनियुक्त सदस्य जे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी नेमले त्यामध्ये माझ्या सोबत होते. एक जागा मराठा समाजाला द्यायची म्हणून शशिकांत पवारांशी बोलणं झालं. म्हणाले मला नको विनायक पेठेनं द्या आणि तिथून विनायक पेठेची आणि आमची गट्टी जमली. मला त्या माणसाचं सगळ्यात मोठी गोष्ट कोणती भावली असेल तर एक विषय तो होता मुळात त्यांच्या मनामध्ये सातत्यानं छत्रपतींचा अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा उभा करणं आणि दुसरा होता मराठा समाजाचं आरक्षण आणि त्याचा विकास. या विषयाला धरून त्याच्यात त्यांनी राजकीय अनेक बदल झाले त्यांचे पण विषय सोडले नाहीत त्यांनी. त्या दोन विषयांसाठी ते सतत आग्रही राहिले. असा माणूस अचानक रातोरात्री बेडवरून निघतात काय अपघात होतो काय. नवीन सरकार आलं ना तेव्हा त्यांची कुठलीच प्रतिक्रिया नाही आली. तुम्ही पाहिलं पाहिजे जरा ती चांगली वाईट काहीच प्रतिक्रिया नाही आली. गंभीर वाटतं हे सगळं प्रकरण आणि म्हणून मी पहिल्यांदा त्यांची ह्या संदर्भातली चौकशीची मागणी करतो आणि ती चौकशी अतिशय गंभीर स्तरावर व्हायला हवी. कोणी त्यांना रात्री बोलावलं काय झालं त्याच्या संदर्भात चौकशी व्हायला पाहिजे. कारण या सरकारबद्दल त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. मराठा आरक्षणाचा विषय होताच दरम्यान आत्ता मी तिथंच गेलो होतो. खरं तर वाटेतच कळलं की ॲम्ब्युलन्स ते इंजेक्शन नाही आहे म्हणून मग बेलापूरवरनं मी परत फिरलो आणि पाठोपाठ आलो. आता इथं साधारण एक अर्धा तास जाईल. त्यांचं वडाळ्याला भक्ती निवासमध्ये घर आहे तिथं येणार आहेत. एक 3-1 वाजेपर्यंत तिथं थांबतील आणि 3 वाजता तिथून ते बीडला आणि त्यांचे अतिशय जवळचेच ते घरत म्हणून आता इथं आहेत त्यांच्यासोबत. त्यावेळेला आम्ही आता इथं नेऊ तिथून 3-1 वाजता आम्ही बीडकडे घेऊन जाऊ. घातपात म्हणूनच मी म्हणालो की मला सुद्धा क्षणभर अगोदर वाटलं नव्हतं पण जेव्हा मी चौकशी केली आणि मी पाहिलं की हा हे सरकार महिनाभर जो काही घोळ सुरू आहे त्याच्यात विनायक पेठेची प्रतिक्रिया कधीच नाही आली. स्वागताची नाही आली, निषेधाची नाही आली, त्यांना काही शब्द दिला होता काय गडबड काय ते कळलं नाही. का नाराज होते हेही कळत नाही. पण अचानक त्यांना बोलावलं कोणी मुंबईला याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारनं अतिशय उच्च दर्जाची अधिकारी नेमून याची चौकशी केली पाहिजे. गंभीर दिसतंय मला सगळं प्रकरण. असं वाटतं की अरे संशय वाटतं कारण त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया देत नाही. त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं म्हणूनच सांगतो की मग त्यांनी प्रतिक्रिया काय व्यक्त केली का या राज्य सरकार बरोबर चांगली आहे चांगलं आहे स्वागत आहे येऊ आहे काही नाही ना. त्यांच्या विषया संदर्भातली त्यांची मागणी सातत्याने राहिली. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पण हा संशय मला तो बोलून दाखवलं. त्यांनी म्हटलं बापरे नक्की काय आहे तेवढ्या असं कसं होऊ शकतं. म्हटलं ठीक आहे ना मग त्याला उत्तम मार्ग काय चौकशी करणं आणि चौकशीची मागणी आपण करतो ते नाराज होते का याचीही चौकशी झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्या संदर्भात आत्ता खरं तर दुःखद आहे कारण मी व्यक्तिशः सोबत होतो. 6 वर्ष तर आम्ही एकत्र होतो. विधान परिषदेमध्ये आमदार नंतरही ते झाले पण सतत तुम्ही फक्त शिवसंग्राम छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मराठा आरक्षण असे विषय ते घेऊन उभे राहिले. समर्पित भावनाने काम करणारी माणसं फार थोडी राहिली. त्यातलं तो एक माणूस होता त्याबद्दल मी त्यांना मनापासून आदरांजली. हो तेही ते डॉक्टर म्हणाले खूप उशिरा आले. डॉक्टरांचं स्वतःचं मत आहे की जेव्हा ते इथे आले तेव्हा ऑलरेडी मृत होते. त्यांच्यासोबतचा बॉडीगार्ड त्यालाही जखमा बऱ्याच आहेत म्हणजे तोही गंभीर आहे असं कळतंय. आता ह्या सगळ्याची चौकशी झाल्यावर कळेलच ना सगळं नक्की काय आहे ते. आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने आदरणीय उद्धवजींच्या आणि शिवसेनेच्या वतीने मी त्यांना भावांजली अर्पण करतो. शिवसेनेच्या 100% मला वाटतं तसे ते असे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल नव्हते त्यामुळे जी अगदी गरज लागेल ते नक्कीच करू. ते काय आमचा स्थायी भाव आहे तो त्याच्या उपकाराची भावना नाही कर्तव्याची भावना. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.